प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा आहे। गेल्या काही वर्षापासून महासभेत व प्रत्यक्ष गणेश कॉलनी रोडवरील ख्वाजा मियां दर्ग्यालगत रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याबाबत पाठपुरावा करून देखील प्रशासन कारवाई करत नसल्यामुळे बुधवारी जळगाव महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन करण्यात आले। बुधवारी महापालिकेत महासभा होती। महासभेला जाण्यापूर्वी मुख्य रस्त्यावर आंदोलकांनी महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी यांना याबाबत जाब विचारला। यावेळी उपमहापौर सुनील खडके, नगरसेवक कैलास सोनवणे, नगरसेवक बंटी जोशी, अतुल सिंग हाडा, नगरसेवक सचिन पाटील यांची उपस्थिती होती। हॉस्पिटल्स आहेत तिथे, त्या अतिक्रमामुळे इतकं अडथळा होतात की ऍक्सिडेंट्स वगैरे होतात। तिथेच माझं यांना म्हणणं होतं की प्रशासनाला की का तिथे काढता नाही येत, धम्म का झालेला आहे। दुसरं अतिक्रमण जे असतात त्यांच्या बरोबर कारवाई केली जाते आणि ह्याच कारवाईला का लेट करतात। ते सत्ताधारी म्हणजे सत्ताधारीचा विषय नाही, हा माझा नागरिक म्हणजे माझ्या वार्डातला विषय आहे। नागरिकांनी मला जे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलेलं आहे, मी त्यांचं लोकांचं जे रोष आहे ते इथे मांडलेलं आहे। माझं हे आंदोलन प्रशासनाविषयी त्यांनी काहीतरी पॉईंट्स सांगितले आहेत की ज्याच्यामुळे ते नाही होऊ शकत आहे, पण ते पॉईंट्स ते आता मला मीटिंगमध्ये म्हणजे एक ते नगरसेवकांना वगैरे ते सांगत आहे। आम्ही त्यासाठी जात आहे आणि पुरेपूर प्रयत्न करू की लवकरात लवकर त्या। दरम्यान यावेळी शिवसेनेचे नगरसेवक प्रशांत नाईक यांनी मनपात भाजपाची सत्ता असून सत्ताधारी असणाऱ्या नगरसेवकांना आंदोलन करावे लागते ही शोकांकिता असल्याचे सांगितले। बघत असाल ज्या भारतीय जनता पार्टीची या महापालिकेवर सत्ता आहे आणि त्या वारंवार एक वर्ष आले तक्रारी करतात अतिक्रम संदर्भात त्यांच्या प्रभागातल्या, त्या प्रभागाचे माजी महापौर, माजी उपमहापौर, त्याच प्रभागात आमदाराचा निवास पण त्याच आमदारामध्ये आहे आणि त्या पक्षाच्या नगरसेवकांना असं आंदोलन करावं लागेल याच्यापेक्षा शोकांतिका काय म्हणायची। आणि आज इथे आपण बघत असाल ज्या भारतीय जनता पार्टी सत्ता असताना त्यांना धरणे आंदोलन करावं लागतं आहे आणि त्यांच्या वार्ड प्रभागात जे अतिक्रम संदर्भात जे वारंवार तक्रारी करून त्यांच्या प्रशासनावर कोणत्याही प्रकारची पकड नसून त्यांनी तात्काळ सत्ता सोडावी हेच शिवसेना असे म्हणते। शहरात अनेक ठिकाणी अतिक्रमण आहे, नागरिकांना वाहन कोठे पार्किंग करावे मोठे संकट असून मनपा प्रशासनाने अनधिकृत बेसमेंट व त्यामुळे होणाऱ्या पार्किंग समस्या लवकरात लवकर सोडाव्या ही आता जळगावकरांची मागणी आहे। जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया अप तक न्यूज मराठी।